तर तुम्ही ज्यावेळेस त्याला सोडाल ना तर ते किती पाणी पितं त्याला माहीत नाही, त्याला कळत नाही, मग ते मरतं पण. आम्ही काल ओढ्याला 15 दिवसाला जाणतो मासे करतो. आता तुम्ही टपात पाजणार आहे, समजा त्या दूध ओतलं मासे पडली, खाद्य आणि पाणी हे आम्ही 10 दिवशी त्याच्या फोटो ठेवतो. आम्ही सुरुवातीला पहिल्या महिन्यात जे सकाळी 3 लिटर आणि संध्याकाळी 3 लिटर हे दूध आम्ही काल ओढीला देतो पहिल्या महिन्यात. म्हणजे पिल्लाला महत्वाचं आपण कुठल्या स्टेजला न्यायचे हे आपल्या डोक्यात पाहिजे. चांगल्या ब्रीडची कालवड लई मोठी होते. आता आमची कालवड तुम्ही बघितली, तुम्ही म्हणाली एवढी मोठी. आज आपण प्रदर्शनासाठी पण तयार करतोय कालवडी. येणारे आता 2 वर्ष आपली लॉकडाऊन मध्ये गेली. आज माझी कालवड पण बघितल्यानंतर समाधान वाटतं. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज अष्टदीप क्रिएशन्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये एका तरुण शेतकऱ्याशी चर्चा करणार आहोत. जो शेतकरी तज्ज्ञ म्हणून पण काम करतोय आणि शेती करत करत दुग्ध व्यवसाय पण करतोय. मित्रांनो, जे दुग्ध व्यवसायामध्ये अनेक प्रश्न आपल्याला भेडसावत आहेत, तर या प्रश्नांची उत्तर आज आपण विकास साळुंके यांच्याकडून जाणून घेणार आहोत. विकासजी यांचा पाठीमागचा तुम्ही फॉर्म बघताय तर या पंजाबच्या गायी आहेत आणि त्यांनी इथं येऊन या भागामध्ये सेट केलेले आहेत. परंतु या दुग्ध व्यवसायातल्या ज्या प्रामुख्याने अडचणी आहेत आणि एक शेतकऱ्याचा प्रश्न आहे की कालवडीचं संगोपन, तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कालवडीचं संगोपन कसं करावं, तिची जोपासना कशी करावी आणि त्याची एक चांगली उत्कृष्ट गाय कशी बनवावी याविषयीची संपूर्ण अशी माहिती विकास साळुंके यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत. तर चला आपण जाऊयात विकासजी यांच्याकडे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कालवड संगोपन कसं करावं आणि शेतकऱ्यांचं नेमकं कुठं चुकतं आणि जर योग्य पद्धतीनं कालवड संगोपन केलं तर चांगल्या प्रकारची गाय आपण कशी बनवू शकतो याविषयीची माहिती. नमस्कार. नमस्कार, माझं नाव विकास साळुंके, मुक्काम पोस्ट वाटर किरोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. बरोबर. या ठिकाणी मी पंजाबवरून गाय आणल्यात, गाय तर तुम्हाला दिसते. परंतु खूप शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की आता म्हणजे की कालवड जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे शेतकरी मित्रांनी. कालवड जन्माला आली की पहिली तिच्या आईपाशी तिला ठेवली पाहिजे चाकण्यासाठी. बर. की माया लागते आणि वार पडायला मदत होते. बर. कालवड जन्माला आली की तिचे कान स्वच्छ करून घेणे, नाक वगैरे स्वच्छ करून घेणे, तोंडात बळस असला तर तोंडाचा बळस काढून घेणे, थोडासा नाक्यावाच काढून घ्यायचा. ते काढून घेतल्यानंतर अर्ध्या तासामध्ये, म्हणजे जन्माला आल्यापासून अर्ध्या तासाच्या आत, की आता जुने लोक काय करतात की वार पडेपर्यंत चीक पाजत नाहीत, का तर वार पडणार नाही, आणि ही चुकीची समज आहे. तर त्या पिल्लाला आपल्याला चीक देणं गरजेचं आहे, कारण त्याच्या म्हणजे चिकामध्ये जे प्रोटीन आहे ते त्याच्या पोटात गेलं पाहिजे. तो चीक त्याच्या पोटात अर्ध्या तासात गेला की ते आजारी पडत नाही लवकर, म्हणजे हे महत्त्व. हा, प्रतिकार शक्ती वाढते. मग त्या अर्ध्या तासात चीक किती द्यायचा, प्रमाण पाहिजे. नाहीतर लोक म्हणणार की पावशेर एक ग्लास, तर हे चुकीचं आहे. कमीत कमी कालवडाला 3 लिटर चीक गेला पाहिजे अर्ध्या तासात. आणि हे आम्ही पाजतोय. आज माझे कालवड तुम्हाला 3 महिने, म्हणजे महिन्याचं पण कळेल आणि 5 महिन्याची पण कालवड दाखवतो तुम्हाला, म्हणजे व्हिडिओ मध्ये. त्या अर्ध्या तासात आम्ही त्याला 3 लिटर चीक पाजतोय. चीक पाजल्यानंतर त्याला गाय पुढे ठेवायचं, 2-3-4 तास ती गाय सेपरेट ठेवायची, किती माया लागून त्याची वार पडून जाते, काही अडचण येत नाही. औषधं पण आहेत वार पडण्यासाठी, ते तुम्ही लिक्विड स्वरूपात देऊ शकता, वार पडते काय ना. बरोबर. ते कालवडीला परत नाळ असते जे खाली, ते आयोडीन लावायचं, एक 2-4 बोटं कटिंग करायची, वार 4 बोटं ठेवायची किंवा 3 बोटं ठेवा तुम्ही. आयोडीन लावा आणि दोऱ्याने खाली फिट बांधून टाका, ते म्हणजे त्या वारीला इजा काय होत नाही. जर आपल्याकडे आयोडीन नसेल तर तुम्ही हळद आपली देशी असते, बरोबर, हळद आयुर्वेदिक जर हळद वापरू शकता तुम्ही. तो एक विषय संपतोय म्हणजे वारीचा. मग तिथनं पुढं काय केलं पाहिजे की पिल्लू आपल्याला कसं सांभाळलं पाहिजे, म्हणजे पिल्लाला महत्वाचं आपण कुठल्या स्टेजला न्यायचे हे आपल्या डोक्यात पाहिजे. म्हणजे पिल्लाला महत्वाचं आपण कुठल्या स्टेजला न्यायचे हे आपल्या डोक्यात पाहिजे. बरोबर. म्हणजे तिला एक चांगलं उत्कृष्ट काय बनवायची आपल्याला. आता आपल्याकडचे जुनी लोक काय करतात की सुरुवातीला कालवडीला दूध कमी पाजतात आणि हळूहळू वाढवत जातात. बरोबर. आमचं उलट आहे. आम्ही सुरुवातीला पहिल्या महिन्यात जे सकाळी 3 लिटर आणि संध्याकाळी 3 लिटर हे दूध आम्ही कालवडीला देतो पहिल्या महिन्यात. आम्ही सुरुवातीला पहिल्या महिन्यात जे सकाळी 3 लिटर आणि संध्याकाळी 3 लिटर हे दूध आम्ही कालवडीला देतो पहिल्या महिन्यात. पहिला महिना आणि 10 दिवसानंतर आम्ही त्याला काप स्टार्टर म्हणून फीड आहे. थोडंसं आम्ही चर्चा करताना त्याच्या तोंडात टाकत असतो, त्याच्या पुढे तुम्हाला दिसत असेल. खाद्य आणि पाणी हे आम्ही 10 दिवशी त्याच्या फोटो ठेवतो.
पाणी फक्त 15 दिवशी ठेवतो, खाद्य त्याला 10 दिवशी आम्ही चालू करतो. बरोबर. ते खात नाही काय नाही, पण ते तोंड मारायला चालू करत. बरोबर. पण आता मुद्दा एक येतो की विकाजी, की तुम्ही म्हणताय खाद्य आणि पाणी देता, पण पाणी दिल्यानंतर डबके होतात वासरा, असं समज आहे? काय काय लोक 3-3 महिने पाणी देत नाही. नाही, चुकीचा समज आहे. पोटाचे म्हणजे गोल होतात किंवा मोठे बोट होत, डबके होतात, ह्याचं कारण तुमचं वैरण आहे. बर. वैरण किंवा तुम्ही बांधताय कुठल्या ठिकाणी, माती चाटणे, त्याच्यामुळं पण ते होते. बर. मग त्या पिल्लाला तुम्ही काय करायचं की पहिलं दूध पाजायचं, म्हणजे पहिल्या महिन्यात तर 3 लिटर दूध देणं गरजेचं आहे, सकाळी 3 संध्याकाळी. दुसऱ्या महिन्यात दूध द्यायचे आपल्याला 2.5 लिटर, सकाळी 2, संध्याकाळी 2. तिसऱ्या महिन्यात त्याला दूध द्यायचे 1 लिटर सकाळी, 1 लिटर संध्याकाळी, असं त्याचं दूध कमी करायचं. का तर त्यानं फीडिंग खाल्लं पाहिजे. फीड खाणं महत्वाचं. आज माझे कालवड फीडवर तयार आहेत, तुम्ही बघू शकता. बरोबर. हे महत्वाचं आहे. आता त्याच्यात आपल्याला प्लस काय करायचे, बोयोग्रो कंपनीचं टॉनिक येते. बर. रोज 1-25 ml एक टायमाला द्यायचं टॉनिक. हा, टॉनिक. बर. 25 ml द्यायचं 3 महिन्यापर्यंत. ही स्टेटमेंट त्याला एक टायमाला फक्त द्यायचं, सकाळचं किंवा संध्याकाळचं, तुमच्या ह्या म्हणजे जसं वेळ लावलं तसं द्यायचं. बर. आणि दूध आता काय करतात लोक, टपात वाचतात. हा. म्हणजे ह्याच्या मागचे कारणं बरीच आहेत, म्हणजे पोट मोठं होणं, बाटलीनं दूध पाजणं. आज आमच्याकडे बाटले दूध पाजायला पिल्लांना. बर. बाटलीनंच दूध पाजलं पाहिजे पिल्ला, म्हणजे ती निर्जंतुक असणं गरजेचं. हा. आपण काय करतो, आता मशीन आहे आपली दुधाची, डायरेक्ट दूध काढतो बॉटलमध्ये टाकतो आणि त्याला पाजतो, मग त्यामुळे त्या दुधाला काय प्रॉब्लेमच नाही, हस्तक्षेप जास्त. हा. आता तुम्ही टपात पाजणार आहे, समजा त्या दूध ओतलं, माशी पडली, समजा ते पोटात गेली, पिल्लाला इन्फेक्शन होणं, म्हणजे हे बऱ्याच काही गोष्टी आहेत. बरोबर. किंवा टपात स्वच्छ असणं. आणि लोक काय करतात, ते महिन्यात नाही एखादा जंतनाशक करतात. आम्ही कालवडाला 15 दिवसाला जंतनाशक करतो. बर. जन्माला आला म्हणजे 3 महिन्यापर्यंत. बरोबर. 3 महिन्याचं पिल्लू झालं की परत महिन्याला घेतो, महिन्याला जंतनाशक करायचं. हे किती, 7-8 महिन्यापर्यंत होत. म्हणजे की पहिले 3 महिने 15 दिवसातून तुम्ही 15 दिवसाला जंतनाशक आमचं, 3 महिन्यानंतर महिन्यातून. हा, परत महिन्याला. बर बर. असं आमचं जंतनाशकाचा डोस आहे, त्यामुळे आज आमचे कालवड टॉपला आहेत. बरोबर. विकाजी, आता तुम्ही मागाशी बोलताना एक उल्लेख केला की शेतकरी काय करतो की काही शेतकऱ्यांची कालवड म्हणजे पाणी 3 महिन्यानंतर देणं, मग त्याच्यानंतर डबके होणं, किंवा जिथं बांधतात तिथं माती खाणं, तर ही माती खाणं किंवा हे डबकं होणं ह्याच्यासाठी काय उपाय आहे का, किंवा शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? शेतकऱ्यांना तर कसं, आपली परिस्थिती पण नॉर्मलच आहे. आपण साध्या गाजाचं म्हणजे भंगारमधनं हे लोखंड आणून ह्याचा आपण पिंजरा केला. बर. आपल्याला याचा 1000 रुपये खर्च झाला. आज तुम्ही बघा खाली कॉप आहे, बक्क ठेवायला त्यांना रिंग केली, सगळे केले आपण. बरोबर. हे केलं तर ह्यांना दुसरं काय चाटण्यासारखं दिसतच नाही. बरोबर. त्यांना एकच दिसतं, इथं खायला आणि तिथं पाणी प्यायला. बरोबर. आणि महत्वाचं गाळ्यात रशी नाही त्यांना, म्हणजे ते मनानं इकडे तोंड करू शकतात, तिकडं करू शकतात. आपण बांधल्यामुळे त्या जनावराला बांधल तिथंच राहते. बरोबर. आणि 8-10 दिवसात आपलं उन्हाला बाहेर काढायचं, थोडंसं 10-15 मिनिटं उड्या मारून द्यायचं, बस, बाकी काय नाही. बरोबर. कालवड संगोपन एकदम साधं आहे, फक्त ते वेळेला झालं पाहिजे. बरोबर. म्हणजे जी वेळ आहे. आणि दूध पाजणं आपण काय करतो, म्हणजे जुनी माणसं करतात, एक टाईम ठेवायचा, त्या टायमिंगला ते काम झालंच पाहिजे. सगळ्यात महत्वाचं टाईम आहे. बर. म्हणजे ह्या दुग्ध व्यवसाय. हा, दुग्ध व्यवसाय टाईम लय महत्वाचा. अगदी शेजारी काय कमी जास्त झाले तर आपल्याला तिथं न थांबता आपल्याला गोठ्यात आलं पाहिजे. बरोबर. जर म्हणजे आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर ती करायला लागणार. आणि जनावरांना बोला येत नाही ना. बरोबर. शेजारी काय झाले म्हणून मालक 2 तास लेट येणार ही त्याला माहित नसते. बरोबर. ती मुख आहे, ती आपल्याला त्याला वैरण टाकली तरी ती खाणार, ती काय कुठं जाऊन खाणार नाही रानाव्यानं. बरोबर. त्याला वैरण आपण टाकली पाहिजे, म्हणजे अशा काही गोष्टी आहे त्या. मग ते पिल्लांना ते करणं गरजेचं, म्हणजे पिल्ल. आणि दुसरं एक हिरवी वैरण माणसं देते ती. हा, सगळ्यात मोठा रोल आहे. म्हणजे मगाचा विषय होता की डबके होण्याचा. डबके होण्याचं कारण हिरवी वैरण पिल्लांना नाही पाहिजे. बर. म्हणजे हिरव्या वैरणीमुळे पाण्याचं प्रमाण शरीरात जास्त, पाण्याचं प्रमाण जास्त होतं आणि पोटाला मोठे होतात पिल्ल. बर. त्यामुळे त्यांची उंचीची वाढ वगैरे कमी होत. 3 महिन्यापर्यंत सुक्का चारावर तुम्ही पिल्ल ठेवा, बाकी काही देऊ नका त्यांना. बर. वाळकी वैरण आणि खोराक ह्याच्यावर पिल्ल ठेवा, जर तयार नाही झाली तर सांगा. बर बर. म्हणजे फक्त खोराक, खोराक आणि वाळकी वैरण आणि पाणी. बर बर. म्हणजे पाण्याचा पण उल्लेख केला तुम्ही, काही लोक आता 3 महिन्यानंतर पाणी देतात किंवा देत पण नाहीत लवकर पाणी, तर आता हे पाण्याचं प्रमाण कसं ठरवावं किंवा किती पाणी देतात, कितव्या दिवसापासून? आता आम्ही काय करतो, 15 दिवशी पिल्लाला पाणी चालू करतो. बर. प्रमाण किती असतं? सकाळचं 1 लिटर ओतून ठेवतो मोहरा. बर. आणि संध्याकाळी 1 लिटर त्याच्या पुढे ओतलेलं असतं. बर. तर ह्याच्यात काय असतं की आता म्हणजे टपात पाणी पाजणं किंवा आपण दूध पाजतो, ही पिल्ल जे असं आपली हिथं म्हणजे हे पाण्याचं आपलं छोटंसं हे म्हणजे बॅलरचं कटिंग, ही जर पिल्ल तुमचं बांधलेलं असेल किंवा त्याला, तर तुम्ही ज्यावेळेस त्याला सोडाल ना तर ते किती पाणी पितं त्याला माहीत नाही, त्याला कळत नाही,
म्हणजे मरतं पण बरोबर म्हणजे लघवीतनं रक्त पडणे पोटजाम होऊन म्हणजे श्वासोश्वास बंद होतो म्हणजे बरीच कारण त्याच्या पाठीमागे आहेत म्हणजे त्याला ते समजत नाही किती प्यायचं त्यामुळे आपण काय करतो की 15 दिवसापासून त्याच्या पुढे पाणी लिटर लिटर ठेवतो मग त्याने प्यायला तर परत वाटायचं नाही त्याच्यात तेवढंच ठेवून द्यायचं त्याची कॅपॅसिटी आहे तेवढी त्याला म्हणजे हळूहळू त्या स्टेजने पुढे न्यायचं मग त्यासाठी आपण ते हे केला पिंजरा आज बाहेरच्या देशात अमेरिकेत ह्याच्यात जावं म्हणजे त्यांचं बघतो पण आपण सोडून देतो आज तुमचा अष्टदीप चॅनल आहे ही लोक काय करतात की ह्याच्यावर नुसतं बघणार व्हिडिओ पण आमलात काय आणत नाही ते म्हणजे ते स्वतः केलं पाहिजे म्हणजे जो काय वेगळा विषय आहे किंवा जो आपल्या फायद्याचा आहे ते केलं आज तुम्ही चॅनलवर म्हणजे एवढा मुलाखत घ्यायला आला हे लोकांनी ह्याचा फायदा घेतला पाहिजे चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे बरोबर का तर ती माहिती तुम्हाला काय मिळत राहणार बरं ह्याला काय पैसे द्यायचे येते का नाही आपल्याला फुकट माहिती मिळते ही म्हणजे लोक केला पाहिजे लोकांनी बरोबर काय गोष्टी आहेत बरोबर ह्यातून तुम्ही माहिती जी देत आहे ती चांगली आहे बरोबर आज माझ्याकडे आला आज पंजाबवरून गायी मी आणले त्या आता तुम्ही टपात पाजणार आहे समजा त्या दूध ओतलं माशी पडली समजा ती पोटात गेली बिल्लाला इन्फेक्शन होणं म्हणजे हे बऱ्याच काय गोष्टी आहेत बरोबर किंवा टपा स्वच्छ असणं आणि लोक काय करतात ते महिन्यात नाही एखादा जंतनाशक करतात आम्ही काल उडाला 15 जंतनाशक करतो बरं जन्माला आलं म्हणजे 3 बरोबर 3 पिल्लू झालं की परत महिन्याला घेतो महिन्याला जंतनाशक करायचं हे किती 7-8 महिन्यापर्यंत असतं म्हणजे की पहिले 3 15 दिवसाला जंतनाशक आमचं 3 महिन्यातून परत महिन्यानं असं आमचं जंतनाशकाचा डोस आहे त्यामुळे आज आमची कालवाडं टॉपला आहेत बरोबर विकासजी आता तुम्ही मागाशी बोलताना एक उल्लेख केला की शेतकरी काय करतो की काही शेतकऱ्यांची कालवाडं म्हणजे पाणी 3 देणं मग त्याच्यानंतर डबकी होणं किंवा जिथं बांधतात तिथं माती खाणं तर ही माती खाणं किंवा हे डबक होणं ह्याच्यासाठी काय उपाय आहे का किंवा शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांना तर कसं आपली परिस्थिती पण नॉर्मलच आहे आपण साध्या गाजाचं म्हणजे भंगारमधनं हे लोखंड आणून ह्याचा आपण पिंजरा केला बरं आपल्याला ह्याचा 1000 खर्च झाला आज तुम्ही बघा खाली कॉप आहे बक्या ठेवायला त्यांना रिंग केली सगळे केले आपण बरोबर हे केलं तर ह्यांना दुसरं काय चाटण्यासारखं दिसतच नाही बरोबर ह्यांना एकच दिसतं इथं खायला आणि तिथं पाणी प्यायला बरोबर आणि महत्वाचं गाळ्यात रशिया नाही त्यांना म्हणजे ते मनाने इकडे तोंड करू शकतात तिकडं करू शकतात आपण बांधल्यामुळे त्या जनावराला बांधल तिथंच राहते बरोबर आणि 8-10 आपलं उन्हाला बाहेर काढायचं थोडंसं 10-15 उड्या मारून द्यायचं बस बाकी काय नाही बरोबर कालवड संगोपन एकदम साधं आहे फक्त ते वेळेला झालं पाहिजे बरं म्हणजे जी वेळ आहे आणि दूध पाजणं आपण काय करतो म्हणजे जुनी माणसं करतात एक टाईम ठेवायचा त्या टायमिंगला ते काम झालंच पाहिजे सगळ्यात महत्वाचं टाईम आहे बरं म्हणजे ह्या दुग्धव्यवसाय टाईम लय महत्वाचा अगदी शेजारी काय कमी जास्त झाले तर आपल्याला तिथं थांबता आपल्याला गोठ्यात आलं पाहिजे बरोबर जर म्हणजे आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर ते करायला लागणार आणि जनावरांना बोला येत नाही ना बरोबर शेजारी काय झाले म्हणून मालक 2 लेट येणार हे त्याला माहित नसते बरोबर ती मुख आहे ते आपल्याला त्याला वैरण टाकली तरी ती खाणार ती काय कुठं जाऊन खाणार नाही राणाविना बरोबर त्याला वैरण आपण टाकली पाहिजे म्हणजे अशा काय गोष्टी आहे त्या मग ते पिल्लांना ते करणं गरजेचं म्हणजे पिल्ल आणि दुसरं एक हिरवी वैरण माणसं देते ती हा सगळ्यात मोठा रोल आहे म्हणजे मागाचा विषय होता की डबकी होण्याचं कारण हिरवी वैरण पिल्लांना नाही पाहिजे बरं म्हणजे हिरव्या वैरणीमुळे पाण्याचं प्रमाण शरीरात जास्त होतं आणि पोटाला मोठे होतात पिल्ल बरं त्यामुळे त्यांची उंचीची वाढ वगैरे कमी होते 3 सुक्का चारावर तुम्ही पिल्ल ठेवा बाकी काही देऊ नका त्यांना बरं वाळकी वैरण आणि खोराक ह्याच्यावर पिल्ल ठेवा जर तयार नाही झाली तर सांगा बरं म्हणजे फक्त खुराक आणि वाळकी वैरण आणि पाणी बरं म्हणजे पाण्याचा पण उल्लेख केला तुम्ही काही लोक आता 3 पाणी देतात किंवा देत पण नाहीत लवकर पाणी तर आता हे पाण्याचं प्रमाण कसं ठरवावं किंवा किती पाणी देतात कितव्या दिवसापासून आता आम्ही काय करतो 15 पिल्लाला पाणी चालू करतो बरं प्रमाण किती असतं सकाळचं 1 ओतून ठेवतो मोहरा बरं आणि संध्याकाळी 1 त्याच्या पुढे ओतलेलं असतं बरं तर ह्याच्यात काय असतं की आता म्हणजे टपात पाणी पाजणं किंवा आपण दूध पाजतो ही पिल्ल जे आपली हिथं म्हणजे हे पाण्याचं आपलं छोटंसं हे म्हणजे बॅलरचं कटिंग ही जर पिल्लू तुमचं बांधलेलं असेल किंवा त्याला तर तुम्ही ज्यावेळेस त्याला सोडाल ना तर ते किती पाणी पितं त्याला माहीत नाही त्याला कळत नाही मग ते मरतं पण बरोबर म्हणजे लघवीतनं रक्त पडणे पोटजाम होऊन म्हणजे श्वासोश्वास बंद होतो म्हणजे बरीच कारणं त्याच्या पाठीमागे आहेत म्हणजे त्याला ते समजत नाही किती प्यायचं मग त्यामुळे आपण काय करतो की 15 त्याच्या पुढे पाणी लिटर लिटर ठेवतो बरं मग त्याने प्यायला तर परत वाटायचं नाही त्याच्यात तेवढंच ठेवून द्यायचं त्याला त्याची कॅपॅसिटी त्याची कॅपॅसिटी आहे तेवढी त्याला म्हणजे हळूहळू त्या स्टेजने पुढे न्यायचं बरं मग त्यासाठी आपण ते हे केला पिंजरा आज बाहेरच्या देशात अमेरिकेत ह्याच्यात जावं म्हणजे त्यांचं बघतो
बघतो पण आपण सोडून देतो. आज तुमचा अष्टदीप चॅनल आहे. ही लोक काय करतात की ह्याच्यावर नुसतं बघणार व्हिडिओ, पण आमलात काय आणत नाही ते. म्हणजे ते स्वतः केलं पाहिजे. केलं पाहिजे म्हणजे जो काय वेगळा विषय आहे किंवा जो आपल्या फायद्याचा आहे ते केलं. आज तुम्ही चॅनलवर म्हणजे एवढ्याला मुलाखत घ्यायला आला, हे लोकांनी ह्याचा फायदा घेतला पाहिजे, चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. बरोबर का? तर ती माहिती तुम्हाला कायम मिळत राहणार. हा कायम मिळत राहणार. बरं, ह्याला काय पैसे द्यायचे येते का? नाही. आपल्याला फुकट माहिती मिळते. ही म्हणजे लोक केलं पाहिजे लोकांनी. बरोबर. काय गोष्टी आहेत? बरोबर.